वेलकम ऑल। लास्ट व्हिडिओजमध्ये आपण रेसिडेन्शियल बिल्डिंगचं डेव्हलप प्लॅन, इलिवेशन, सेक्शन, साईट प्लॅन कसा काढायचा हे बघितलं। ह्या व्हिडिओमध्ये आपण फाउंडेशन प्लॅन कसा काढायचा, फाउंडेशन प्लॅन म्हणजे काय हे बघणार आहे। तर फाउंडेशन प्लॅन म्हणजे काय? फाउंडेशन प्लॅन शोज द एक्सकॅव्हेशन दॅट मस्ट बी डन ऑन द साईट फॉर लेईंग डाऊन द फाउंडेशन ऑफ द बिल्डिंग। म्हणजे बिल्डिंगचं फाउंडेशन आपण साईटवर कन्स्ट्रक्ट करत असताना किंवा एक्सकॅव्हेशन करत असताना त्या एक्सकॅव्हेशनच्या गायडन्ससाठी जो प्लॅन बनवलेला असतो त्या प्लॅनला फाउंडेशन प्लॅन असं म्हटलं जातं आहे। आता फाउंडेशन प्लॅनचा यूज कशासाठी होतो आहे? फाउंडेशन प्लॅन यूज करून आपण लाईन आउट करतो आहे साईटवरती, व्हाईट लाईन यूज करून आपण लाईन मार्क करून घेतो आहे आणि एक्सकॅव्हेशन करतो आहे। आता एक्सकॅव्हेशन दोन प्रकारे केलं जातं आहे। आता लोड बेअरिंग स्ट्रक्चर असेल आणि फ्रेम्ड स्ट्रक्चर असेल, तर लोड बेअरिंगसाठी आणि फ्रेम्ड स्ट्रक्चरसाठी जे फाउंडेशन प्लॅन आहे तो डिफरंट असतो आहे। लोड बेअरिंगमध्ये एक ट्रेंचेस एक्सकॅवेट केले जातात आणि फ्रेम्ड स्ट्रक्चरमध्ये एक्सकॅवेशन पीट एक्सकॅवेट केले जातात, म्हणजे इंडिव्हिज्युअल कॉलमसाठी एक्सकॅवेशन केलं जाते। तर आपण आता जो आपला हा प्लॅन आहे डेव्हलप प्लॅन, ह्या प्लॅनसाठी फाउंडेशन प्लॅन कसा येणार आहे हे बघूयात। तर फाउंडेशन प्लॅनमध्ये अजून एक इम्पॉर्टंट की डायगनल चेक घेतला जातो आहे, तो कसा घ्यायचा हे पण ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे। हा जो प्लॅन आहे ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, ज्या मेन वॉल आहेत त्याची सेंटर लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। किंवा आधी आपण फाउंडेशन प्लॅन बनवताना आउटर जे मेन वॉल आहेत त्याचा डेव्हलप प्लॅन काढून घ्यायचा आणि मध्ये नंतर त्या प्लॅनमध्ये सेंटर लाईन ड्रॉ करू शकतो आहे, किंवा सेंटर लाईन ड्रॉ करून नंतर वॉल थिकनेस देऊ शकतो आहे। आणि त्याच्यामध्येच त्या प्लॅनमध्ये आपल्याला काय दाखवायचं आहे की एक्सकॅव्हेशन किती करायचं आहे किंवा एक्सकॅव्हेशनची विड्थ किती आहे हे आपल्याला फाउंडेशन प्लॅनमध्ये कळते। आता हा जो प्लॅन आहे ह्याच्यामध्ये बघा, हॉरिझॉन्टल डिस्टन्स किती आहे, 9.9 मीटर एवढा आहे। तर सेंटर टू सेंटर डिस्टन्स किती असणार आहे, सेंटर टू सेंटर डिस्टन्स इथून इथंपर्यंतचं, म्हणजे इकडची वॉल आहे आणि इकडची वॉल आहे, इकडचं हाफ हाफ मायनस होणार आहे। आपली वॉल थिकनेस किती आहे, 0.3 मीटर एवढी वॉल थिकनेस आहे। इकडचं हाफ आणि इकडचं हाफ मायनस केल्यानंतर आपलं येणार आहे 9.6 मीटर येणार आहे। किंवा डायरेक्टली आपण एका रूमसाठी सेंटर डिस्टन्स ड्रॉ करू शकतो आहे। आता ड्रॉ करताना कसं करायचं आहे बघा, ही जी बेडरूमची साईज किती आहे, एक्स डायरेक्शनला 5 मीटर आहे। 5 मीटर म्हटल्यावर इंटरनल डायमेन्शन आपलं किती आहे, इंटरनल डायमेन्शन 5 मीटर आहे। इंटरनल डायमेन्शन 5 मीटर आहे, त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, सेंटर टू सेंटर डिस्टन्स किती येणार मग ह्या वॉलपासून या वॉलच्या सेंटरपासून या वॉलच्या सेंटरपर्यंत 5.3 मीटर येणार आहे। मग त्याआधी आपण मी आता फ्री हँड ड्रॉ करून दाखवते, ते बघा कसं येणार आहे। सेंटर टू सेंटर डिस्टन्स आपल्याला ड्रॉ करायचं आहे, 5.3 मीटर येणार आहे, 5.3 मीटर हे झालं हॉरिझॉन्टल। पुन्हा ह्याची व्हर्टिकल डिस्टन्स किती आहे, 4 मीटर आहे, ते किती येणार आहे, सेंटर टू सेंटर 4.3 मीटर येणार आहे। ते पण आपण इथं ड्रॉ करून घ्यायचं, 4.3 मीटर। नेक्स्ट बघा, इकडची जी रूम आहे त्याचं इंटरनल डिस्टन्स किती आहे, 4 मीटर आहे, हॉरिझॉन्टल 4 मीटर आहे। ते सेंटर टू सेंटर किती येणार, म्हणजे ह्या पॉईंटपासून आपलं पुन्हा 4.3 मीटर येणार आहे। सेंटर लाईन ड्रॉ करून घ्यायच्या अगोदर किती आहे, 4.3 मीटर आहे। नेक्स्ट आहे व्हर्टिकल डिस्टन्स 3 मीटर, ते येणार आहे आपलं 3.3 मीटर। नेक्स्ट बघा, नेक्स्ट काय आहे, बाथरूम आणि WC हा जो एरिया आहे तो किती आहे, 2.25 मीटर। हे मेजर करून बघितलं तर टोटल 2.25 मीटर येत आहे। मग या सेंटर टू या सेंटर इथून इथंपर्यंत ते सेंटर टू सेंटर डिस्टन्स आहे ते किती येणार आहे आपलं, 2.25 + 0.3, इकडचा हाफ आणि इकडचा हाफ केल्यानंतर 0.15 + 0.15 0.3 येणार आहे। 2.25 + 0.3 2.55 एवढं येणार आहे समजा ते। मग आपण ड्रॉ करून घ्यायचं, ते स्केलनं ड्रॉ करायचं आहे आपल्याला, 1:100 किंवा 1:50 स्केल आपण यूज करू शकतो आहे। नेक्स्ट बघा, ही जी वॉल आहे ती किती येणार आहे, सेम इकडचं 3 मीटर आहे ती, म्हणजेच किती, 3.3 मीटर, सॉरी 4.4 मीटर आहे हॉरिझॉन्टल, 4.3 मीटर येणार।
4.3 मीटर, हे किती झालं 2.55 मीटर इथून इथेपर्यंत. नेक्स्ट काय ड्रॉ करायचं आहे आपल्याला, बेडरूमच्या साईडला हॉल दिला आहे तर हॉलचं किती आहे व्हर्टिकल डिस्टन्स 6 मीटर आहे. 6 म्हणजेच काय, सेंटर टू सेंटर 6.3 मीटर आहे. आधी या बेडरूमचे किती आहे 4.3 मीटर, इथंपर्यंत ते आलं आहे. तर इकडच्या साईडला पण आपण ड्रॉ करून घ्यायचं. नेक्स्ट हॉलचं आहे 6 मीटर, म्हणजेच 6.3 मीटर येणार आहे. पुन्हा हॉरिझॉन्टल 5.3 मीटर इथं बघू शकता तुम्ही, हॉरिझॉन्टल एक्स 5 मीटर आहे. ही लाईन ह्या दोन, ही लाईन इकडे जॉईन होणार आहे. नेक्स्ट किचन बघा, किचनची साईज किती आहे व्हर्टिकल 3 मीटर आहे, वाय डायरेक्शन ते येणार 3.3 मीटर. असं येणार आहे 4.3 मीटर. नेक्स्ट बघू शकता इथं तुम्ही, हे किती आहे 5.3, हे पण 5.3, हे किती आहे 6.3 मीटर. याच्यामध्ये अजून काय करायचं आहे आपल्याला, आता सेंटर लाईन प्लॅन काढल्यानंतर वॉल थिकनेस द्यायची आहे. वॉल थिकनेस ड्रॉ करताना फ्रंट ड्रॉ करायची आहे. मी आता इथं तुम्हाला डार्कमध्येच ड्रॉ करून दाखवणार, कारण व्हिडिओमध्ये क्लिअर दिसलं पाहिजे याच्यासाठी. वॉल थिकनेस किती आहे आपली, वॉल थिकनेस, वॉलची थिकनेस आहे एक्सटर्नल वॉलची, 0.3 मीटर. म्हणजे या साईडला 0.15 येणार, हाफ साईडला 0.15 आणि एका साईडला 0.15. म्हणजे आपण ती 0.15 येणं ड्रॉ करून घ्यायची, स्केलनं ड्रॉ करायचं आहे तुम्हाला. ड्रॉ करताना सेंटर लाईनच्या एका दोन्ही साईडला 0.15 एवढ्या डिस्टन्स टाकून आपल्याला ती वॉल आहे ती ड्रॉ करून घ्यायची. वॉलची थिकनेस दाखवायची आहे, पेंटमध्ये ड्रॉ करायची आहे वॉल थिकनेस. असं प्रत्येक सेंटर लाईनच्या साईडला आपण वॉल थिकनेस दाखवायची. प्रॉपरली स्केल यूज करून तुम्हाला ड्रॉ करायचं आहे. नेक्स्ट बघा, ही जी बाथरूमची आतमध्ये इंटरनल वॉल आहे, आपल्या इंटरनल वॉल आणि एक्सटर्नल वॉल सेम साईजच्या आहेत, पण बाथरूमला जी पार्टिशन वॉल दिलेली आहे त्याची साईज कमी आहे. 150 mm एवढी आपण दिली आहे, म्हणजे 0.15 दिले. ती पण आपण इथं काय करायचं आहे दाखवायचे. त्याचं एक्सकॅव्हेशन दाखवलं जरी नाही, एक्सकॅव्हेशनची जी लाईन आहे ती जरी नाही दाखवली, तरी आपल्याला वॉल दाखवायचे. प्रॉपर साईज किती आहे बघून आपल्याला ती वॉल थिकनेस दाखवायची आहे. इथं बात आहे, लिहायचं नाही आहे आपल्याला, पण तुम्हाला समजण्यासाठी मी इथं लिहिते आता बात आणि WC. नेक्स्ट बघा, हे आपल्या मध्ये जी आहे ती सेंटर लाईन झाली, त्याच साईडला आपण वॉल थिकनेस आहे ती दिलेली आहे, 0.3 आहे आपली वॉल थिकनेस. आणि याच्या बाहेर आपल्याला काय दाखवायचं आहे, सेक्शन दाखवायचं आहे. एक्सकॅव्हेशनचं जी लाईन आहे ती दाखवायची. आता एक्सकॅव्हेशन आपल्या सेक्शनमध्ये आपण बघितलं होतं, सेक्शनमध्ये बघितलं होतं फाउंडेशन जे आहे त्याची बॉटम विड्थ बघा किती आहे 0.8 मीटर, म्हणजेच किती 800 mm आहे. तर एक्सकॅव्हेशनच्या साईडला थोडासा एक्सकॅव्हेशनसाठी अलाउन्स दिला जातो, थोडंसं डिस्टन्स अजून इकडं सोडलं जाते. तर ते समजा इकडे 50 mm दिलं आणि इकडे 50 mm दिलं, तर आपलं 100 mm दिलं समजा, तर हे डिस्टन्स किती होणार, ह्याच्यामध्ये 100 आणि 100 ॲड केल्यानंतर 200 mm ॲड होणार, म्हणजेच 1000 mm. टोटल किती येणार 1 मीटर एवढं येणार आहे आपलं. म्हणजेच 1 मीटर म्हणजे काय, आता त्याची एक्सकॅव्हेशनची विड्थ किती झाली, एक्सकॅव्हेशनची विड्थ झाली 1 मीटर. मग आता एक्सकॅव्हेशनची विड्थ 1 मीटर आहे आपल्या, तर सेंटर लाईनच्या दोन्ही साईडला ते आपल्याला हाफ हाफ दाखवायचे आहे. एका साईडला 0.5 मीटर येणार आणि एका साईडला 0.5 मीटर येणार. एक्सकॅव्हेशनची जी लाईन आहे ती आपल्याला डार्कमध्ये ड्रॉ करायची आहे, आणि वॉलची थिकनेस आहे ती फेंटमध्ये ड्रॉ करायची आहे.
एक्सकॅव्हेशन ची लाईन आपण ड्रॉ करून घेऊयात. या साईडला किती येणार आहे, सेंटर लाईनपासून इकडं 0.5 मीटर येणार आहे आणि या साईडला 0.5 मीटर येणार आहे, म्हणजे टोटल 1 मीटर एवढं येणार आहे. बाहेरच्या आधी आपण ड्रॉ करून घेऊयात. पुन्हा इकडं 0.5 मीटर सेंटर लाईनपासून 0.5 मीटर. नेक्स्ट इकडं सेंटर लाईनपासून 0.5 मीटर. इथून इकडं पुन्हा सेंटर लाईनपासून 0.5 0.5 मीटर. अशा पद्धतीनं एक्सटर्नल ड्रॉ केली. आता आपण आतमध्ये जे आहे ते ड्रॉ करायचं आहे. सेंटर लाईनच्या पलीकडं, म्हणजे सेंटर लाईनच्या आतमध्ये 0.5 मीटर, म्हणजे टोटल आपली किती विड्थ होणार आहे, 1 मीटर होणार आहे. आपली इथं वॉल थिकनेस दाखवायची राहिली, ती आधी वॉल थिकनेस दाखवू. आपण जे एक्सकॅव्हेशनची लाईन दाखवतोय आता, ती व्हिजिबल आउटलाईनमध्ये किंवा डॉटेड लाईनमध्ये आपण दाखवू शकतोय. अशा पद्धतीनं असं एक्सकॅव्हेशनचं जो डायमेन्शन आहे ते आपल्याला कळते. आता एक्सकॅव्हेशन टोटल बघू शकता. एक्सकॅव्हेशनची लाईन आपण इथं एक्सटेंड करून दाखवूयात. फेंटरमध्ये हे टोटल जे असणार आहे, 1 मीटर असणार आहे विड्थ त्याची एक्सकॅव्हेशनची. सेंटर लाईनच्या दोन्ही साईडला हाफ हाफ आपण दिलेली आहे. आता हा प्लॅन काढल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा. एक्सटर्नल साईडला आपल्याला प्रत्येक वॉलचे सेंटर लाईन, सेंटर टू सेंटर डिस्टन्स किती आहे ते लिहायचं आहे आपल्याला. आतमध्ये जे मी लिहिले ते तुम्ही लिहायचं नाही आहे. एक्सटर्नल बाहेरच्या साईडला लिहायचं आहे 4.3 मीटर. सेंटर टू सेंटर डिस्टन्स लिहायचं आहे 5.3 मीटर. हे किती आहे, पुन्हा 4.3 मीटर आहे. 4.3 मीटर. नेक्स्ट इकडचं किती आहे, 6.3 मीटर. सेंटर लाईनपासून आहे 6.3 मीटर. टोटल पण आपल्याला लिहायचं आहे. टोटल म्हणजे हे आणि हे एकत्र करू, त्याचे ॲडिशन करायचं आहे. म्हणजे 10.6 मीटर येणार. आणि या सेंटर लाईनपासून या सेंटर लाईनपर्यंत 5.3 आणि 4.3 ॲडिशन करायचे आहे. 9.6 मीटर एवढं येणार आहे आपल्याला. आता डायगनल चेक जो म्हटला, तर डायगनल चेक आपल्याला कसा घ्यायचं असतो आहे, सेंटर लाईनच्या म्हणजे डायगनल जे आहे ते आपल्याला कनेक्ट करायचे आहेत. सेंटर लाईन कनेक्ट करून घ्यायचं, सेंटर लाईनचे कॉर्नर कनेक्ट करून घ्यायचे. त्याला नाव द्यायचं, समजा इथं आपण एक्स नाव दिलं आणि या साईडला वाय नाव दिलं, तर एका कॉर्नरला दुसऱ्या झेड असं नाव द्यायचं. आणि ही जी सेंटर लाईन आहे ह्याचा डायगनल चेक घ्यायचा आहे आपल्याला. आणि हा डायगनल चेक आणि साईटवर आपण जे लाईन आउट करणार आहे तो चेक, ती जी मेजरमेंट घेणार आहे ते करेक्ट येते का हे चेक करायचं आहे. तर एक्स वायचं जी डिस्टन्स आहे, मेजरमेंट आहे, ते कसं आपण कॅल्क्युलेट करणार आहे. एक्स वाय स्क्वेअर इज इक्वल टू वाय झेड स्क्वेअर प्लस एक्स झेड स्क्वेअर. म्हणजेच एक्स वाय इज इक्वल टू रूटमध्ये वाय झेड स्क्वेअर प्लस एक्स झेड स्क्वेअर. ते किती येणार रूटमध्ये, वाय आपलं एक्स झेड किती आहे, 9.6 मीटर स्क्वेअर. आणि इकडचं किती आहे, एक्स झेड झेड वाय किती आहे, 10.6 स्क्वेअर. हे आन्सर कॅल्क्युलेट करायचे. कॅल्सीमध्ये आपलं किती येणार आहे, 14.30 मीटर समथिंग येते. हे जे डिस्टन्स आहे हे आपल्याला या लाईनवरती मार्क करायचं आहे, 14.30
30 मीटर। अशा प्रकारे आपल्याला फाउंडेशन प्लॅन ड्रॉ करायचा आहे। फाउंडेशन प्लॅन मध्ये जे आपला डायगनल चेक आपण इथं काढला आहे आता, तो साईटवरती एवढा आला पाहिजे साईटवर मेजरमेंट घेतल्यानंतर। नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, फाउंडेशन प्लॅन ड्रॉ केल्यानंतर आपली वॉल थिकनेस किती होती, ही वॉल थिकनेस आहे 0.3 मीटर। नेक्स्ट आपलं इथं प्लिंथ लेवल होती, प्लिंथ लेवल याच्या इथून इथं काय येणार आहे, ग्राउंड येणार आहे, ग्राउंड लेवल GL। याच्या खाली आपलं जे फाउंडेशन होतं स्टेप्स, ते पण आपल्याला फाउंडेशन प्लॅनमध्ये दाखवायचं आहे बघा। जसं आपण फाउंडेशन देणार आहे ते डिटेलिंग आपल्याला दाखवायचं आहे। हे आपलं किती होतं, 0.8 मीटर होतं। अशा पद्धतीने डिटेलिंग दाखवायचं आहे आपल्याला। एक्सकॅव्हेशन पीट तुम्ही असं दाखवू शकताय अशा पद्धतीने। त्याच्यामध्ये कॉन्क्रीट असणार आहे। हे जे आता आपण फाउंडेशन प्लॅन बघितला, हा लोड बेअरिंग स्ट्रक्चरसाठी आहे। फ्रेम्ड स्ट्रक्चरसाठी डिफरंट येणार आहे, तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायचं आहे। ही वॉल आहे, वॉलमध्ये ब्रिक मॅसनरीचा सिम्बॉल दाखवायचा आहे आपल्याला। अशा पद्धतीने आता इथं 0.3 आहे, ह्याची किती जी विड्थ आहे ती आपल्याला लिहायची आहे, 0.4 असेल इथं, 0.6 असेल, पुन्हा काय त्याची हाईट किती आहे 0.6 आहे, किंवा स्टेपची हाईट किती आहे ती आपल्याला लिहायचं आहे, किती प्रोव्हाइड केली आहे आपण ती लिहायचं आहे। अशा पद्धतीने आपला फाउंडेशन प्लॅन कम्प्लीट होतो। या डेव्हलप प्लॅनसाठी आपण तो फाउंडेशन प्लॅन बघितला होता। सेपरेट सीटवर आपण फाउंडेशन प्लॅन ड्रॉ केला तर तो कसा येणार आहे किंवा कसा ड्रॉ करायचा हे आपण या सीटमध्ये बघूया। त्याच्यामध्ये बघू शकताय तुम्ही, जर सेपरेट सीटवरती आपल्याला फाउंडेशन प्लॅन ड्रॉ करायचा असेल तर डेव्हलप प्लॅन काढून घ्यायचा। वरच्या साईडला आपल्याला फाउंडेशन जे एक्सकॅव्हेशन लाईन असणार आहे ह्या ड्रॉ करायचे आहेत। नेक्स्ट मेन वॉलसाठी, आता बाहेरची जी मेन वॉल आहे आणि इंटरनल वॉलसाठी वेगवेगळे जे फाउंडेशन डिटेल आहे ते आपल्याला दाखवायचे आहेत। आता ही मेन वॉलसाठी डिटेल दाखवलेले आहेत बघा। मेन वॉलची थिकनेस किती आहे, 450 mm आहे। दुसरी जी स्टेप्स आहे किंवा प्लिंथ आहे त्याची थिकनेस किती आहे, 550 mm आहे। हाईट 600 mm आहे। नेक्स्ट दुसरी स्टेप आहे, त्या स्टेपची विड्थ आहे ती 700 mm आहे, त्याची हाईट आहे ती 400 mm आहे, पुन्हा याची जी हाईट आहे ती 300 mm आहे, आणि विड्थ आहे 800 mm, आणि PCC जे प्रोव्हाइड केले त्याची साईज आहे 1 मीटर, म्हणजे 1000 mm एवढी विड्थ आहे। अशा पद्धतीनं आपल्याला ड्रॉ करायचं आहे। डायगनल चेकसाठी इथं दिलं आहे बघा, AB² + BC² = AC² इथं आपल्याला जिल्हा AC म्हणायचं आहे आणि हा कॉर्नर बी। अशा पद्धतीने आपल्याला AC चेक घ्यायचा आहे, म्हणजेच डायगनल चेक घ्यायचा आहे। फाउंडेशन प्लॅन हा लोड बेअरिंगसाठीचा फाउंडेशन प्लॅन आहे, फ्रेम्ड स्ट्रक्चरसाठी डिफरंट असणार आहे।